94 पासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते. जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला. स्वप्न भाऊनी बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय. मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि आपण सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण सर्वजण या ठिकाणी पत्रकार परिषदेला एकत्र आलोय. पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. गेले अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्ताने मिळते. अगदी 1994 पासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची मंजुरी काही दिवसापूर्वी झाली होती त्या टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन काल रात्री त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. कार्यारंभ त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले, कार्यारंभ आदेश प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय. आणि जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला. आणि महायुतीच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, देसाई साहेब असतील, उदय सामंतजी असतील, या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचं आज आपण आभार मानतोय. कारण ही 6व्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती ती आपण आज पूर्ण करतोय. आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्णत्वास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभिवचन आपण पूर्ण करतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवले. काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण या टेंभू योजनेचा 6व्या टप्प्याचा शुभारंभाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं, अनिल भाऊंच्या सर्व सहकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, मतदारसंघातल्या आम जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या योजनेच्या माहितीबाबतीत थोडंसं असं आहे की 5 टप्प्यांची पूर्वीची योजना होती, पण 2018-19 मध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भाऊने तयार केला होता. ज्या गावाला पाणी जाते त्याला हिरव्या स्केचपेननं कलर केला होता आणि ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केचपेननं कलर करून भाऊनी ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर तो सगळा नकाशा मांडला होता. आणि ह्या गावाला जाते पण ह्या गावाला जात नाही, मग ही गावं बाहेरच्या देशात आहेत का? तर ह्या गावांना मदत करता आली पाहिजे. आणि 2019लाच तत्वता मान्यता त्या योजनेची 6व्या टप्प्याची झाली होती, पण नंतर परत सरकार बदललं आणि थोडस त्याचं काम पेंडिंग पडलं. परत जो उठाव झाला तो कोणी काय म्हणलं तरी या उठावामध्ये भाऊंचा समावेश हा फक्त 6व्या टप्प्यासाठी होता. ते काम होण्याच्या दृष्टीनं भाऊंनी प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं ह्यासाठी सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला, तो यशस्वी ठरला. त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया पार पडली. आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याची वर्क ऑर्डर काल मिळाली आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित गावं, काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले, त्या गावांशी तुम्हाला मी त्याची यादी वाचून दाखवतो. आता ह्यात टप्पा 6A1, 6A2 आणि 6B असे 3 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये सोयेवाडीतून एक पंप स्टेशन होईल, तिथून पाणी मूळ स्थानावरती जाईल, मूळ स्थानातून परत त्याचे पार्ट आहेत. मग काही पाणी
त्या मूळस्थानाच्या टाकीवरून बिकोडी बिकोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल, त्याच्यानंतर काही दुसरं पाणी तर येणाऱ्याच्या तरावर जाते. तिथं पंप हाऊस होता पण ते पंप हाऊस रद्द करून बुस्टर पंप बसवलाय त्याच पाईपला, जर पाणी आलं तसंच बुस्ट करून परत ते अडसरवाडीच्या टेकावरती मी तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरिका सगळ्या आहेत. त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही, पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधले जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नावं, तिथं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता देतो, नाही तर लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो. नेवरी केळेगाव तालुक्यातलं त्याचा समावेश आहे. खानापूर तालुक्यामध्ये विटापूर्व आपलं सोळेवाडी, त्याच्यानंतर मूळस्थान गुंफा या भागामध्ये त्याचं पाणी जाते. विटापूर्व विटा त्यात कसबा विटा काही सांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते. मेटकरी वस्तूचा मुंडेमळ्यातला काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते. गारडी वासुंबे भांबर्डे, आता वासुंबेच्या आणि भांबर्डे तळत पाणी जाते पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय परत आता जाते ते डायरेक्ट आपण लेंगऱ्यावरून वितरित येते त्याच्यातून आपण त्या तलावात भरतोय. तर ते सरळावडा ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते. घाडगेवाडी कुर्ली पारे बामणी रेणावी जाधववाडी जकीनवाडी गोरेवाडी आईनवाडी खानापूर धोंडगेवाडी पोसेवाडी रेवणगाव बलवडी घोटीखुर्द घोटी बुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समाविष्ट असलेल्या गावांची यादी आहे. तासगाव तालुक्यामध्ये पाडळी धामणी नरसेवाडी हातनूर कचरेवाडी किंदरवाडी पेड गौरगाव मांजारडे मोराळे विजयनगर आणि धोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होते. पळशीमध्ये पळशी उपसा सिंचन योजना एक केलेली आहे, तिथल्या तलावामध्ये परत तिथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतोय आणि त्या पंप हाऊस मधून पळशी बानुरगड ताडाचवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होतोय. आणि आटपाडी तालुक्यातली मग जरेचा काही भाग होता, काही विभूतवाडीचा भाग होता, उंबरगावचा काही भाग होता, काही दिगंजीचा पार्ट होता. त्या आटपाडीच्या पूर्व भागातली जेवढी गाव वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा समावेश या त्या कामतच्या वितरिकेतून त्यांना पुढे त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होतोय. मतदारसंघामध्ये जे भवंत स्वप्न होतं की एकही गाव ह्या पाण्यापासून कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होते. जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय.